काल काही कारणास मला गडिंग्लजला जाता आलं नाही, त्यामुळे आज सकाळी थंडीत कुडकुडत लवकर उठलो आहे मी. पहिला केला नाश्ता, वेदूचं रिव्हिजन चालू होतं कारण की त्याची आज एक्झाम होती. माझे 4 बॅग्सचे 2 बॅगमध्ये कन्वर्ट करून हे मी चाललो आहे, माझे 2 गटले घेऊन खाली. लगेला गेलं बाय आणि मग मी चाललो आहे गाडीवरून. रिव्हिजन करत पोचलो बस स्टँडला. मी तिथे अवेलेबल होता मला 2 बसेस. मग मी हिरव्या बसमध्ये बसलो कारण की दुसरी बस बाहेरनंच जाणार होती, संकेश्वरला थांबणार नव्हती. आमच्या बसचे कंडक्टर लय चांगले होते. मला शिव्या खाता खाता वाचलं मी. असा विषय झाला की मी फोनवर बोलत बसलो आणि माझा स्टॉप निघून गेला. मला उतरायचं होतं संकेश्वरला आणि पुढं जाणार होती बस. मग त्यांनी मला काय बोलले नाहीत. संकेश्वरला उतरल्यावर मला आजोबा भेटले. छान बडबडत बसलेलो आम्ही दोघं बस यूज तर चढलो बसमध्ये, त्यामुळे मला सीट मिळाली. आणि रस्ता खूप खराब होता कारण की तिथं कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. रस्ता नवीन तयार करायला लवकरच होईल रस्ता. आणि परत आम्ही आलो ट्रेंड्सजवळ, आल्यावर आम्हाला लागलं ट्रॅफिक. तिथं पण सगळं उकरून ठेवलेलं होते. पोचलो फायनली गडिंग्लजमध्ये. गडिंग्लजमध्ये पोचल्यावर मला हे पोस्टर दिसलं. इथे मी सगळीकडे जाऊन आलो आहे पण ह्या समाधीस्थळा मी गेलोच नाही. मी नक्की जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांना केलं नमन आणि मग घेतलं पनीर पॅटीस लक्ष्मी बेकरीतून. मग मला कळालं की 31, 1 आणि 2 तारखेला गडिंग्लजचा आहे उरुस. परत मला आज जायचं होतं कॉलेजला. त्याआधी गावच्या मागं EBC फॉर्म भरला. आमच्या कॉलेजमध्ये चालू होती स्पोर्ट्सची धम्माकोर तयारी. सर पण आमचे कॅरम खेळत बसले होते आणि ज्युनियर्स तर काय GC नेतातच वाटतं यावेळेस. आणि आमची 3rd इयर्सची अजून घरात झोपा काढायला कधी येतात काय माहीत. एवढी सगळी कामं करून आज मी चाललोय परत. अपकमिंग ब्लॉग्स बघण्यासाठी पेजला नक्की फॉलो करा. बाय.